चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखकांबरोबर ऑलिम्पिकच्या गावाला जाऊया। लेखकांची गाडी भरधाव वेगाने ऑलिम्पिक गावाकडे जात होती। प्रचंड गर्दी होती, मात्र रहदारीची मुळीच अडचण नव्हती, कारण येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगळे वेगळे रस्ते तयार केले गेलेले होते। ऑलिम्पिकचं मैदान जवळ येतात उंच अशा स्तंभावर भला मोठा ध्वज डोलाने फडकत होता। हा ध्वज म्हणजे ऑलिम्पिक सामन्याचं स्वतंत्र निशाण। ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर पाच रंगाचे पाच वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफलेली होती। ज्याप्रमाणे पाच मित्र एकमेकांच्या हातात हात घालून जगाला मैत्रीचा संदेश देतात, त्याप्रमाणे हा ध्वज देखील जगाला मैत्रीचा संदेश देतो। उदाहरणात घ्यायचं म्हटलं तर आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा, तिरंग्यातील तिन्ही रंगातून आपल्याला संदेश मिळतो। केसरी रंग आपल्याला शौर्य व त्यागाचं प्रतीक आपण मानतो, पांढरा रंग शांततेचा व हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे, त्यावरील अशोक चक्र हे गतिमानतेचं प्रतीक मानलं जातं। ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड। आता तुम्ही म्हणणार जगात तर सात खंड आहे, तर सातवा जो खंड आहे अंटार्क्टिका खंड हा बर्फाच्छादित असल्यामुळे मनुष्य वस्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका मिळून एक वर्तुळ या ठिकाणी दाखवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं आपलं राष्ट्रीय ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, तसं ऑलिम्पिकच्या ध्वजावर ऑलिम्पिकचं ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे। सिटीएस ऑल्टीएस फॉर्टीएस। सिटीएस म्हणजे गतिमानता। प्रत्येक खेळाडूने गतिमान राहण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असा संदेश याच्यातून मिळतो। ऑल्टीएस म्हणजे उच्चता। प्रत्येक खेळाडूने अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शिकस्त केली पाहिजे। आणि फॉर्टीएस म्हणजे तेजस्विता। प्रत्येक खेळाडूने बल संवर्धनासाठी कष्ट श्रम मेहनत केली पाहिजे असा व्यापक संदेश आपल्याला या ऑलिम्पिकच्या ब्रीद वाक्यातून मिळत असतो। ऑलिम्पिकच्या ध्वजस्तंभाजवळ स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते। ऑलिम्पिकचे सामने फक्त क्रीडापटूंसाठीच नाही तर क्रीडा शौकीनांसाठी एक मेजवानी असते। पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातून सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू व 2 हजार स्त्री खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात। ऑलिम्पिकची स्पर्धा विशाल असल्यामुळे प्रचंड मोठं असं प्रेक्षागार या ठिकाणी तयार केलेलं असतं। 70 ते 80 हजार प्रेक्षक बसून व जवळपास 25 हजार प्रेक्षक उभे राहून ऑलिम्पिकच्या सामन्याचा आनंद लुटू शकतात। जलतरण स्पर्धेसाठी 4 ते 5 तलावही या ठिकाणी तयार केलेले असतात।